नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की केस गळणे, टक्कल पडणे यावर उपाय काय। ज्या व्यक्तींची केस गळत असतील, टक्कल पडलं असेल किंवा टक्कल पडण्याची स्थिती सुरुवात झाली असेल, तर अशा वेळेला की आपण जे दररोज खोबऱ्याचं तेल वापरतो त्याऐवजी पहिला उपाय आहे तो म्हणजे तिळाचं तेल दररोज रात्री आपल्या केसांच्या मुळाशी लावावं, ज्यामुळे तुमच्या टक्कलवरती केस उगवतील आणि केस गळणं थांबतं। केस गळणं ही समस्या पूर्णपणे थांबण्यास मदत होते। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींचे केस गळत असतील, टक्कल पडत असेल, अशांनी साखर, गूळ आणि मीठ याचं प्रमाण कमी असावं, याचं सेवन कमी करावं। आणि आपल्या आहारामध्ये सर्वात जास्त तिळाचं सेवन करा आणि लसणाचंही सेवन करा, म्हणून या गोष्टीकडे लक्ष ठेवा। आता आयुर्वेदिक उपचार काय करावा, आयुर्वेदिक औषधं मेडिकल स्टोअरवर मिळतात। अजास्थी भस्म, परत एकदा सांगतो, अजास्थी भस्म किंवा कुक्कुटात तोंड भस्म हे जर तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळालं तर आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सांगितलेले मी औषधं आहेत चिंचुक एवढं आपल्याला दररोज सकाळ आणि संध्याकाळ याचं सेवन करायचं आहे। मधामध्ये एक चमचा मध घेऊन याचं सेवन करा। आता दुसरा उपाय आहे जो की एवढा प्रभावी आहे, या उपायाने आपल्याला नक्कीच आपली केस गळती थांबते। पहिला उपाय सांगितला, तिळाचं तेल रात्री झोपताना आपल्या केसांशी मालिश करा। आता दुसरा आणखी एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे हा त्रिफळा चूर्ण। या त्रिफळा चूर्णामुळं आपली केस गळती पूर्णपणे थांबते, टक्कलवरती केस यायला लागतात, असा हा उपाय। करायचं काय आहे आपल्याला, आपल्याला यासाठी लागणार आहे एक कप पाणी आणि यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे एक चमचा त्रिफळा चूर्ण। या त्रिफळा चूर्णामुळं आपली केस गळती थांबते एक चमचा, आणि ज्यांना बद्धकोष्ठता आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, अशांसाठी हा रामबाण इलाज आहे। ज्यांची केस गळती होत असेल त्यांच्यासाठी हा एवढा प्रभावी उपाय, आणि ज्यांना आपलं वजन कमी करायचं असेल अशांनीसुद्धा या त्रिफळा चूर्णाचं सेवन करावं। रात्रभर हे त्रिफळा चूर्ण असं भिजत ठेवा आणि सकाळी याचं सेवन करा। जर तुम्हाला शक्य नसेल सेवन करणं तर आपल्या केसांच्या मुळाशी एक तास अगोदर याने मालिश करा आणि याने नंतर आपण आंघोळ करा। हा उपाय एवढा प्रभावी, या उपायाने तुमची केस गळती 100% थांबते आणि आपल्याला या केस गळतीच्या समस्येपासून कायमची सुटका होते। आणखी एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये दररोज वापरतो हा कांदा, पांढरा कांदा शक्यतो चांगला आहे आणि आयुर्वेदामध्ये या पांढऱ्या कांद्याला खूप महत्त्व आहे, म्हणून आपल्याला करायचं आहे एवढा कांदा पुरेसा आहे, एवढ्या कांद्याचा आपल्याला रस काढायचा आहे जो की मी अगोदर या वाटीमध्ये काढलेला आहे, आणि या रसाच्या सहाय्याने आपल्या केसांच्या मुळाशी मालिश करायची आहे। पहा, तुम्हाला जो जमेल, जो उपाय सोपा पडेल त्या उपायाचा अवलंब करा। कुठलाही उपाय हा धोकादायक नाही किंवा हानिकारक नाही, केस गळती 100% थांबवणारा आहे। माझ्या मते तुम्ही जर हा त्रिफळा चूर्णाचा उपाय केलात तर एवढा प्रभावी उपाय आहे, या उपायाने आपली केस गळती 100% थांबते, कॉन्स्टिपेशनचा आजार पूर्ण दूर होतो आणि आपले सर्व विकार दूर होतात। आणि याला पूरक म्हणजे हा जर केलात रात्री केसांच्या मुळाशी लावा आणि याचं सेवन करा। जर सेवन शक्य नसेल करणं तुम्हाला तर तुम्ही सकाळी एक तास आंघोळीच्या अगोदर या त्रिफळा चूर्णाच्या पाण्यानं आपण केसांच्या मुळाशी मालिश करायचे, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि हा रात्री आपल्या केसांच्या मुळाशी लावा। आणि पथ्य म्हणजे तुम्हाला पाळायचे आहेत साखर, मीठ आणि गूळ, या तिन्हींचं सेवन कमी करा, यामुळे तुमची केस गळती 100% थांबते आणि या आजारापासून आपली सुटका होते। मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।